Hello everyone, welcome to in our science class. Okay, so we in the previous class we learned the living world adaptation and the classification part 1. So remain part we will learn today's lecture. Okay, the second part which is the adaptation in the animals. In first part we will learn adaptation in the plant and we will learn today adaptation in the animals. Manjes kay ani pranyamadle अनुकूल अनुकूलता म्हणजे प्राणी वनस्पती मध्ये बघितली आपण आता आज काय बघणार आहोत प्राण्यामध्ये जे अनुकूल बदल झालेला आहे अनु कालानुसार जो बदल होतो किंवा त्याच्या वातावरणानुसार जो बदल होतो तो आपण पाहणार आहोत सो लेट्स सी एनिमल्स म्हणजे काय प्राणी आणि ॲडॅप्टेशन म्हणजे काय अनुकूलन मेक अ लिस्ट ऑफ एनिमल्स इन युअर सराउंडिंग कंपेयर द डायव्हर्सिटी ऑफ द एनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड विथ युअर लिस्ट डिस्कस द हॅबिटॅट फूड हॅबिटॅट कॅरेक्टरिस्टिक of body structure like a vertebrate column wings gills tails etc and the prepare one chart म्हणजे काय करायचं तुम्हाला असे तुमचे फ्रेंड आणि तुम्ही मिळून छान असे एनिमल्सचे जे ऑब्झर्वेशन करायचे किंवा टी व्हीमध्ये करा किंवा डिस्कवरी चॅनल्स त्याच्यामध्ये किंवा आपण पिक्चरमध्ये पण खूप सारे ॲनिमल्स बघतो त्याचे वेगवेगळे आहेत त्याचे ॲनिमल्स काय वेगळं चालतात ॲनिमल्सला दोन पाय म्हणजे चार पाय असतात त्यांची सेफ्टी कशी असते ते अन्न प्रकारे कशा प्रकारचं घेऊन ते मांसाहारी आहेत का ते शाकाहारी आहे त्यांचा कलर कसा आहे हे सगळं वर्गीकरण तुम्हाला एका चार्टमध्ये बनवून आणि एक छान प्रकारे डिस्कस करायचे आपल्या फ्रेंड्ससोबत आता बघू व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल्स अँड ॲक्वाटिक ॲनिमल्स आता तुम्हाला टेरेस्ट्रियल म्हणजे काय जमिनीवर राहणारे प्राणी आणि ॲक्वाटिक म्हणजे काय प्राण्यामध्ये पाण्यामध्ये राहणारे प्राणी यामध्ये तुम्हाला काही बदल दिसतो का जमिनीवर राहणारे प्राणी कशा प्रकारे राहतात किंवा पाण्यात राहणाऱ्या प्रकारे पाणी प्राणी जे आहेत ते कशा प्रकारे राहतात यात तुम्हाला बदल दिसतो का तर दिसतो तर काय दिसतो ते बघू As compared to the terrestrial animals, the skin and the body shape of the aquatic animals appear to have undergone changes. Fishes have scales on the skin and fins on the body. Their body tapers towards both its end like a spinal fish breathe with the gills instead of nose. Their eyes have transparent eyelids. They have air. ब्लॅडर विथ इन द बॉडी हेल्प टू देम द फ्लोट आता एक ॲक्वाटिक ॲनिमल्स घेऊ लुक एट सी दॅट इज अ फिश ओके दिस इज अ फिश दॅट इज अ हे काय जलीय आहे म्हणजे हो काय करतो फक्त पाण्यातच राहतो पाण्यामध्ये तो राहतो त्याचा श्वासोश्वास जो आहे तो चालत असतो तो स्विमिंग करतो पण कशाच्या आधारे तो गिल्स म्हणजे कल्ले आहे ते कल्ल्याच्या साधनं काय करतो श्वास घेत असतो जे फिन्स म्हणजे पर आहे त्याद्वारे काय करतो तो स्विमिंग करत असतो आणि जे जे स्कॅग म्हणजे त्याचे खवले आहेत ते काय करतात त्याला प्रोटेक्ट ठेवण्याचं काम करतात कोणाला फिशला म्हणजे तो पाण्यामध्येही एकदम स्टेबल राहू शकतो आणि व्यवस्थित आपण जरी खूप कालावधीमध्ये पाण्यामध्ये राहिलो तर आपण राहू शकतो का जास्तीत जास्त एक दोन तास आणि त्याला जास्त खोलवर जाण्यासाठी काय लागतं आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते ओके नाही पण फिश खूप कालावधीपर्यंत पाण्यात राहू शकतात विथ द हेल्प ऑफ गिल्स फिन्स अँड द त्यांचे जे खवले असतात त्याद्वारे सो लेट्स सी आता काय म्हणले तुम्हाला प्रत्येक जे ॲक्वाटिक ॲनिमल आहेत त्यांचे काय ते फीचर्स वेगवेगळे असतात बघू ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग डक अँड टोर्टोइज आता आपण फिशची बॉडी बघितली तुम्हाला असं डक आहे बदक आहे किंवा जे टोर्टोइज आहे किंवा जे फ्रॉग आहे त्यांची बॉडी काय करायची ऑब्झर्व करायची मासा आहे त्याच्यासारखी त्याची बॉडी आहे का कशाची फ्रॉगची किंवा माशासारखीच बॉडी डकची आहे का तर नाही त्यांच्या बॉडीमध्ये कसं आहे आकार वेगवेगळा आहे कलर वेगवेगळा आहे पण त्यांचे जे अवयव आहे ते थोडेफार सेम आणि थोडेफार डिफरंट आहेत ते कसे आहेत ते बघू आपण आता क्वेश्चन विचारले सम क्वेश्चन आय विल आस्क टू यू ऑफ वॉट यूज आर देअर लेग्स टू देअर ॲनिमल्स आता ते पाण्यातल्या ॲनिमल्सला लेग्स असतात डक ऑल्सो हॅव लेग्स फ्रॉग ऑल्सो हॅव लेग्स स्नेक्स नो लेग्स येस ऑर नो ते फ्रॉगला आणि डकला जे लेग्स असतात ते कशासाठी हेल्प करतात त्यांच्यासाठी जे पाण्यामध्ये ते स्विम करतात पाठीमागचे जे फ्रॉगचे जे लेग्स असतात त्याला हाइंड लेग आपण म्हणतो पाठीमागचे जे लेग्स असतात पाण्यामध्ये त्यांना पोहण्यासाठी मदत होते कुणाला जे फ्रॉग आहेत त्यांना वॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर आता फ्रॉग असा एक प्राणी आहे तो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरही राहतो म्हणजे त्याला आपण ॲम्फिबियन ॲनिमल असं म्हणजे उभयचर प्राणी असं म्हणतो ओके नाही मग तो पाण्यामध्ये राहतो तर मग पाण्यामध्ये श्वास कशाद्वारे घेतो ओके नाही मग त्याची जी स्किन असते मॉइस्ट स्किन म्हणजे जी मऊ सुळसुळी जी त्वचा असते त्याद्वारे तो काय करतो पाण्यामध्ये श्वास घेतो आणि वर येतो पाण्याच्या वर आल्यानंतर कशाद्वारे श्वास घेतो त्याचे नोज आणि आपल्यासारखेच लंग्स आपण पण नोजनी श्वास घेतो किंवा आपले लंग्स हेल्प करतात त्याच्याद्वारे तो जमिनीवर आल्यानंतर त्याद्वारे तो श्वास घेतो ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हँड लेग्स ऑफ फ्रॉग मी आता सांगितलं म्हणजे त्याचे पाठीमागचे जे पाय असतात पाठीमागचे ते फ्रॉगला कशासाठी हेल्प करतात पाण्यामध्ये
ऑफकोर्स स्विमिंग करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये स्टेबल राहण्यासाठी. वाय डोंट अ डक गेट वेट इन वॉटर, ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला ओरळी द्यायचीच आहेत. म्हणजे जे डक आहे, जे बदक आहे, पाण्यात गेल्यानंतरही ओलं का होत नाही असं विचारलं तुम्हाला. बिकॉज त्याची स्किन कशी असते, अशी एकदम स्मिथ आणि स्मूथ आणि वॅक्सियर असते, त्याच्यावरती पाणी स्टेबल राहू शकत नाही, म्हणजे मऊ आणि गुळगुळीत असते. पाणी पाण्यात जरी गेला तर तो ओला आल्यासारखा आपल्यासारखा ओला ओला नाही दिसत, तो काय एकदम कोरडा आणि फ्रेश दिसतो. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव द वेब्ड टोज, दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओज, वॉटर फ्लॉज ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ द बर्ड लाईक अ डक अँड द वॉटर हेन. म्हणजेच आता सांगितल्यासारखं वेब्ड हे असतात, त्यांना काय असतात, फेदर्स असतात, जे असं पायाचे पंजे तर असतात, पडद्यासारखे पंजे असल्यामुळे त्यांना ते स्विमिंग करण्यासाठी हेल्प होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्यांचे जे फेदर्स असतात ते वॅक्सियर आणि काय असतात, असे लांब, म्हणजे लांब आणि मोठे असतात. ते वर पाण्यामध्ये गेले आणि वर आले की त्यांना वाटणार नाही की ते ओले पाण्यामध्ये जाऊन आले, म्हणजे कोरडेच असतात. त्याच्यामध्ये आहे पानकोंबडी पण म्हणतो आणि डक पण बघतो. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड द ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग हेल्प टू फ्रॉग स्विम इझिली थ्रूआउट द वॉटर. म्हणजे जी मऊ त्वचा आहे, त्रिकोणी आकाराचं डोकं असतं त्याचं, आहे की नाही, आणि असं गुळगुळीत पाठीचा जो कणा आहे तो कसा असतो, गुळगुळीत असतो, त्याच्यामुळे तो पाण्यामध्ये कोण फ्रॉग पाण्यामध्ये राहण्यासाठी त्याला काय सुटेबल आहे. त्याचे जे पाठीमागचे जे पाय असतात लांब असतात खूप, ते असं पाण्यामध्ये आपण बेडूक पोहताना पाहतो ना, त्याचे पाय असे लांब आले असतात, ते वाटतच नाही की तो बेंडूक आहे, ठीक आहे. मग त्याला काय, दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन द वॉटर ड्यू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रॉट द स्किन इन वॉटर युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. फ्रॉग वेगवेगळ्या कलरचे असतात, छोटे असतात, मोठे असतात, पर कलर पण त्याच्या साईज आणि त्याच्या बॉडी आहे, त्याची पाठीवरचा कणा असतो, त्याच्यावर ठिपके असतात, आपल्याला दिसताना तो वाटतं किती किती खरखडीत आहे, पण तो ॲक्च्युली काय असतं, ते मॉइस्ट स्किन असतं, त्याची काय त्वचा कशी असते, गुळगुळीत असते. ज्या ठिकाणी तो बसले, आता फॉर एक्झाम्पल ते एखादा दगड छोटा दगड आहे त्याला तिथे जाऊन बसायचं, त्याची त्वचा काय करतो, ते छोटी करून घेतो. आता फॉर एखादे छोटीच जागा आहे, त्या गवतामध्ये त्या बेडूकला जाऊन बसायचे, त्या गवताच्या पटकन तो त्याच्या खाली जाऊन किंवा त्याच्यामध्ये छोटा आकार, ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस मोठा दिसतो. म्हणजे ज्या वातावरणानुसार ना त्याच्या शरीरामध्ये तो बदल घडून आणत असतो, आणि पाण्यामध्ये राहण्यासाठी त्याला जी स्किन आहे, मॉइस्ट स्किन आहे, किंवा त्याचे वेगळे जे पाठीमागचे जे पाय आहेत, किंवा त्याचं जे त्रिकोणी आकाराचं डोकं आहे, ते त्यांना हेल्पफुल करतं. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन ॲनिमल्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. म्हणजेच काय, आता उभयचर प्राणी किती आहेत आणि त्याचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आणि त्याची यादी बनवायची. फॉर एक्झाम्पल, फ्रॉग उभयचर आहे, क्रोकोडाईल आहे, टोटोटॉइज आहे, किंवा जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर राहतात, अशा भरपूर ॲनिमल्स जे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सराउंडिंगमध्ये पाहिलेत किंवा टी व्हीमध्ये पाहिलेत, त्या ॲनिमल्सची तुम्हाला लिस्ट बनवायची आणि त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे प्रत्येक ॲनिमल्समध्ये, त्याचं शरीर सारखं आहे का, त्यांचे जे अवयव सारखे आहेत का, हे तुम्हाला तिथे त्या लिस्टमध्ये एका बुकवर लिहा किंवा एखादी चार्ट बनव. ओके, सो वी सी द ॲडॅप्टेशन इन द ॲनिमल्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. सो नेक्स्ट सी ॲडॅप्टेशन इन द फॉरेस्ट अँड द ग्रासलँड ॲनिमल्स. म्हणजेच काय, जंगली प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन आणि गवताळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. आपण गवताळ आणि जंगली मी थोडक्यात सांगितलं एकच आहेत, पण थोडासा लिटल बिट डिफरन्सेस आहे. सो कार्निवरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड हॅव लॉयन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. दे हॅव क्लाउज अँड देअर कॅनी टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. वॉट इज द फंक्शन ऑफ सच अ टीथ. आता आपण कार्निवरस म्हणल्यास काय, मांसाहारी म्हणतो. कार्निवरस आपलं झालेलं आहे प्रिव्हियस क्लासमध्ये, कार्निवरस, ओमनिवरस अँड द हार्बिवरस, हे तिन्ही झालेले आहेत. कार्निवरस म्हणजे काय, मांसाहारी, आणि हार्बिवरस म्हणजे काय, शाकाहारी. कार्निवरस प्राण्यामध्ये जंगलामध्येच राहणारे प्राणी कार्निवरसही आहेत आणि हार्बिवरस पण आहेत. पण कार्निवरस प्राण्यामध्ये कुठलं येतात, लॉयन आहे, टायगर आहे, फॉक्स आहे, वाईल्ड डॉग आहे, वाईल्ड कॅट आहे, कसं तसं ते कार्निवरसमध्ये. पण त्या प्राण्या एक विशिष्ट प्रकारचे जे हे असतात, बॉडी पार्ट्स असतात, काय असतात, त्यांची जी नखे असतात ते शार्प आणि पुढं आलेली असतात, आणि एकदम ते आणि त्यांचे जे टीथ असतात ते पण एकदम शार्प असतात. का असतात ते त्यांचं प्रे आहे, म्हणजे त्यांचं शिकारी आहे, शिकार करायचं त्यांना, शिकारी पटकन त्यांच्या जाळ्यामध्ये यावा, आणि ते पकडल्यानंतर त्यांना खातानाही तो तितकंच, म्हणजे त्यांचे टीथही शार्प असतात, आणि जे त्यांचे नेल्स असतात पायांचे, जे पंज्याचे म्हणजे पावसचे जे लेग्स असतात, नख असतात, ते पण काय असतात, शार्प असतात. का असतात ते, प्रत्येक प्राण्याला एक विशिष्ट प्रकारचं ऑर्गन दिलेलं आहे, पण ते त्याच्यासाठी युजफुलच आहे, ते त्याच्या अनुकूलनामध्ये त्यांना प्रोव्हाइड केलेलं असतं. टायगर्स हॅव पॅडेड पाव्स, दिस इनेबल टू देम टू द सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड द कॅप्चर इन इट इझिली. देज आईज आर प्रेडेटरी कार्निवरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. इट हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. आता बघा, टायगर कसं आहे,
असं एकदम स्ट्रॉंग ॲनिमल आहे माहिती आहे सगळ्यांना. तो काय करतो, त्याचे पाय चालताना आपल्याला आवाज येत नाही, एकदम स्मूथ प्रकारे तो पायांचा आवाज, खाली जे गादीसारखं असतात म्हणजे जे पंजे असतात ना खालचं, फूट म्हणतो आपण त्याला किंवा फीट, ते पंजे गादीसारखे असतात, तो चालत जरी असा गवतो त्याचा आवाज येत नाही, आणि त्याचा हेल्प लपून बसलेल्या जे भक्षक असतात, ते लपून बसलेल्या भक्षकांना होतो, उपयोग होत नाही. पटकन तो आता इथं लपून, रॅबिट लपून बसलेला आहे फॉर एक्झाम्पल, सपोज इथं रॅबिट गवतामध्ये लपून बसलेला आहे आणि टायगर आलाय, पण त्या पायाचा आवाज येत नसल्यामुळे त्या रॅबिटला कळलंच नाही की माझ्याजवळ टायगर आलेला आहे, आणि पटकन ते त्यांना कॅप्चर करू शकतात किंवा त्याच्यावर अटॅक करू शकतात. हा फायदा आहे कशाचा, जे टायगर आहे तो शिकारी पटकन करू शकतो, त्यांचा आवाज येत नाही फायदा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे डोळे असतात ते बरोबर असे दोन्ही मेंदूचे, म्हणजे खूप अंतरावर जरी माझा शिकार जरी असला तरी तो पटकन ओळखतो की इथं मला शिकार मिळणार. का? कारण त्याचे डोळे जे असतात ते खूप लांबवरचा डिस्टन्स ते पाहू शकतात. द आईज ऑफ द हार्बिवर्स, आता शाकाहारी पाहिलं आपण, कार्निवरस पाहिलं, आता बघायचं हार्बिवर्स. द आईज ऑफ द हार्बिवर्स आर बिलो द फॉरहेड अँड आयदर साईड ऑफ द हेड. दिस इज गिव्ह द वाईड अँगल विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम टू प्रेडिटर्स. देज लेग्स आर लॉंग अँड टायपरिंग विथ स्ट्रॉंग. म्हणजेच आता हार्बिवर्स ॲनिमल्स म्हणजेच गवत खाणारे प्राणी, हो का नाही, गवत खाणारे, ते मांस खात नाहीत फक्त गवत खातात. ते प्राणी काय असतात, त्यांचे जे डोळे असतात ते बरोबर कपाळाच्या खालच्या दिशेला असतात, म्हणजे ते काय आपलं प्रोटेक्शन करताना, आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल आता डिअर घेऊ आपण, डिअरचे डोळे बरोबर हे कपाळ संपलं की ह्या साईडला असतात, दोन्ही साईडला, म्हणजे इकडून जरी आलं तरी शिकारी मला कळतो, इकडून जरी आलं म्हणजे मला आता माझ्यावर कोणीतरी अटॅक करणार आहे हे त्या प्राण्यांना पटकन कळतं, आणि ते त्याच्यासाठी आपलं आपलं संरक्षण स्वतः करू शकतात. आणि त्यांचे पाय कसे असतात, लांब असतात पण लुकडे असतात, पातळ असतात पण मजबूत असतात, ते त्यांना रनिंग करण्यासाठी हेल्प. आपण डिअर किती फास्ट पाहतो किंवा चित्ता आहे डिअर आहे हे खूप फास्ट प्रमाणात त्यांची रनिंग असते, हे त्यांच्यासाठी पळण्यासाठी त्यांचे पाय जे आहेत पातळ आहेत पण मजबूत आहेत, त्यांना त्याच्यासाठी रनिंगसाठी उपयोग होतो. डिअर अँड ब्लॅक डग्स हॅव कलर्स दॅट दे मेज अँड द सराउंडिंग, देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग टॉड द प्लांट मटेरियल. आता ब्लॅक डग म्हणजे काळवीट आणि हरिण, हे दोन्ही आपण बघतो. काळवीटचा जो रंग आहे तो आपल्याला मॅक्सिमम ज्या गवताळ प्रदेशामध्ये त्या तिथे दिसत नाहीत आपल्याला पटकन, ते त्याच्यामध्ये ते पटकन हे होतात, ते मिसळून जातात. आणि त्यांचे जे टीथ आहेत ते कसे असतात, शार्प आणि लॉंग असतात. का? कारण ते झाडाची खोड आहेत किंवा पानं आहेत त्यांना ते चावून खायचे असतात, त्यामुळे त्यांचे टीथ कसे असतात, एकदम स्ट्रॉंग असतात. सो वी सी ॲडॅप्टेशन इन द फॉरेस्ट अँड द ग्रासलँड. एक्झाम्पल दिलेले आहे डिअर आहे किंवा कार्निवर्समध्ये कुठले एक्झाम्पल, लॉयन, टायगर, फॉक्स, वाईल्ड कॅट किंवा वाईल्ड डॉग. आणि हार्बिवर्समध्ये कुठलं उदाहरण दिलेले आहे पण त्याच्यामध्ये गवत खाणारे प्राणी, काळवीट आहे किंवा ब्लॅक डग आहे, डिअर आहे, रॅबिट आहे, हे त्याचे एक्झाम्पल्स. सो वी सी द नेक्स्ट टॉपिक, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल डेझर्ट, ओके ना, डेझर्ट ॲनिमल्स त्याचं ॲडॅप्टेशन पाहणं, म्हणजे जे वाळवंटी प्रदेशातील ॲनिमल्स आहेत त्याचं अनुकूलन आपण बघणार, म्हणजे तिथं ते ॲनिमल्स कसे प्रकार राहतात ते आपण बघणार आहोत. डेझर्ट आर कॅरेक्टरायलाइज बाय द सर्वाइवल सॅक्रिसिटी ऑफ वॉटर, हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ स्टिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. देअर लेग्स आर लॉंग अँड द फ्लॅट कन्स्ट्रक्टेड सो द नोस्टिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. द आयशॅडोज आर लॉंग अँड स्टिक. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर, लिझर्ड इन द डेझर्ट लिव्ह इन द बॅरोज ड्युरिंग द डे टाईम अँड आर ॲक्टेटिव्ह इन द नाईट. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, डेझर्ट एरियामध्ये ॲनिमल राहणे, आता माहिती आहे डेझर्ट एरियामध्ये देर इज अ नो रेनफॉल, म्हणजे रेन तिथं पडतच नाही, आणि पडला तरी खूप कमी प्रमाणात पडते, मग तिथल्या ॲनिमलला न पाणी पिताही खूप दिवस राहायचं असतं, मग ते तिथं कशा प्रकारे राहू शकतात. आता फॉर एक्झाम्पल आपण कॅमल घेऊ, कॅमलला एक छान मोठी पिशवी असते, त्याच्या जे स्टमक आहे त्या स्टमकमध्ये पाणी स्टोअर करण्यासाठी एक पिशवी असते, त्या पिशवीमध्ये तो खूप प्रमाणात पाणी ग्रहण म्हणजे सेवन करून म्हणजे साठवून ठेवू शकतो, स्टोअर करू शकतो, आणि कुठंपर्यंतही तो तिथं स्टेबल राहू शकतो. तसेच त्याचे पाय जे असतात ते खालून गादीसारखे असतात, आणि पायांचे पंजे असतात ते असे फाकट असतात, जे त्या रेताळ जमीन आहे तिथं चालण्यासाठी ते कॅमलला मदत, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ते वाळवंटी प्रदेशाचं जे वातावरण आहे कॅमलसारख्या किंवा लिझर्डसारख्या किंवा रॅट आहे माईस आहे असे जे प्राणी तिथं आढळतात त्यांच्यासाठी ते सुटेबल आहे. का? कारण तिथलं जे त्यांचं जे अवयव आहे तिथले जे बॉडी ऑर्गन्स आहेत त्या पदार्थाला तिथं जुळवून घेतलेले असतात तिथं स्टेबल राहण्यासाठी. आता कॅमल खूप पाणी नाही आहे तरी तिथं स्टेबल राहतो. का? तर त्याच्याकडे पाणी साठवून ठेवण्याची काय पिशवी आहे, त्याचे पाय गादीसारखे असतात त्याच्यामुळे ते त्यांना रेताळ प्रदेशामध्ये चालण्यासाठी त्याला मदत होत असते. आणि नाकावर काय असतं, त्याचा पडदा असतो, नाकावर
एका त्वचेची घडी असते त्यामुळे त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत नाही, एकदम स्टेबल तो राहू शकतो. आणि पापण्या कशा रुंद असतात आणि जाड असतात त्यामुळे त्याला ऊन जरी लागलं तर त्याच्या डोळ्याला त्रास होत नाही. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल डेझर्ट आयलंडमध्ये कुठले आहेत, स्पायडर आहे, लिझर्ड आहे, स्नेक्स आहेत, रॅट्स आहेत. फक्त वाळवंटी प्रदेशातले साप आणि आपल्या म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या सापमध्ये फरक असतो. तिथले साप कसे दिसतात, पांढरट असतात आणि आपल्याकडचे थोडेसे काळसर आणि तिरट, म्हणजे अॅनिमलमध्ये थोडासा डिफरन्सेस असतो. डेझर्ट एरिया म्हणजे वाळवंटात राहणं, वाळवंट म्हणजे आपल्याकडे पटकन तिथं पाणीच नाही लक्षात येतं. मग ते अॅनिमल तिथं कोण राहतात, जे तिथं पाणी विना पाण्यावरचे पण जास्त काळ राहू शकतात तेच अॅनिमल तिथं सर्वाइव्हल करू शकतात. आपण कॅमलचं उदाहरण दिलेलं आहे, मोठं आहे ते, लिझर्ड आहे, स्पायडर, बरं छोटे छोटे जे इन्सेक्ट आहेत ते मातीच्या खूप मुळापर्यंत राहू शकतात. आता जो सेकंड आहे तो आपला काय आहे, अॅडॅप्टेशन इन अॅनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजेच काय, हिमप्रदेशातील जे अॅनिमल आहेत त्यांचं अनुकूलन. आता हिमप्रदेश म्हणलं की तिथं आपला बर्फाळ, स्नोफॉल, देर इज टू मच वास्ट स्नोफॉल इन द हेली इन द स्नोवी रिजन. स्नोवी म्हणजेच काय, स्नो म्हणजेच काय, बर्फ. थोडक्यात लक्षात, बर्फाळ प्रदेश त्याच्यामध्ये जे अॅनिमल्स राहतात. आता खूप असा बर्फ पडायला आहे पण तिथले अॅनिमल्स थंडी लागत नाही किंवा तिथले अॅनिमल्स डेड होत नाही, तिथे एकदम व्यवस्थित ते राहतात. बिकॉज ऑफ द, लेट सी, फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजिन ऑफ द अॅनिमल्स लाईक अज याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबरियन हुस्की डॉग अँड द स्नो लेपर्ड. कम्पेअर दीज इमेजेस इन दोज अँड सिमिलर अॅनिमल्स फ्रॉम द ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजेच काय, इंटरनेटवर आपण बघतो किंवा जे डिस्कवरी चॅनल असतं त्याच्यावर आपण बघतो की ध्रुवीय प्रदेशामध्ये किंवा पोलार रिजनमध्ये किंवा स्नोवी रिजनमध्ये जे अॅनिमल असतात ते कसे असतात, त्याचं फक्त इमेज बघायची आणि आपल्या अॅनिमल्सची इमेज बघायची. आपल्या अॅनिमल्स तेवढे जाड असं फर नसतो, एकदम बुशी टाईप दिसतात अॅनिमल्स. आता आपण व्हाईट बियर घेतला, व्हाईट बियर म्हणजे पांढरा अस्वल आपण त्याला म्हणतो, पांढऱ्या अस्वलच्या अंगावर का जाड 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 केस असतात खूप प्रमाणात, 1-2 इंच तरी त्यांच्या केसाचंच प्रमाण असतं. म्हणजे ते त्यांना काय फर जे असतं त्याला आपण FUR फर म्हणतो, म्हणजे त्याचे जाडसर आणि मऊ केस असतात, लेअर खूप असतात. आपल्याकडच्या आता आपण काऊ बघितलं, बफेलो बघितलं, टायगर, आपल्या इकडच्या अॅनिमल्सच्या तेवढ्या ह्याच्यावरती नसतात ॲज कम्पेअर टू द पोलार आणि स्नोवी रिजन. त्या अॅनिमल्सच्या अंगावर फर खूप प्रमाणात असते बिकॉज ऑफ द प्रोटेक्शन इन द स्नोवी रिजन. म्हणजे ते बर्फ जो पडत असतो त्यात त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या जे अंगावरची फर त्यांना ती हेल्पफुल असते. सो लेट सी, अ व्हाईट ऑर द सिल्वर बॉडी कलर, लॉन्ग थिक हेअर ऑन द स्किन आर द टायपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द अॅनिमल स्नोवी रिजन. हाऊ आर दे यूजफुल देम. मी आत्ता सांगितलं की जे त्याचे फर आहे, जे त्यांचे केस आहे, त्यांना ते खूप कालावधीसाठी त्यांना वॉर्म ठेवतात. कारण ते वर जरी आता फॉर एक्झाम्पल मी एक ब्लँकेट घेतलं, 2 ब्लँकेट घेतलं, 3 ब्लँकेट घेतलं, एका ब्लँकेटवर माझ्या बर्फ पडलाय किंवा थंडी वाजते मी तो काढून टाकू शकते की नाही. दुसऱ्यावर मी जितकं मला गरम राहते मी तितकं, तसे त्यांचे लेअर असतात फरचे, 1-2-3-4, म्हणजे त्यांना जितक्या प्रमाणात गरम ठेवता येईल तितक्या प्रमाणात त्या अॅनिमलला ते ठेवतात आणि तिथं एकदम सर्वाइव्हल जीवन जगू शकतात. त्याला आपण एक्झाम्पल दिलेले आहे, पोलार, व्हाईट बियर आहे, फॉक्स आहे, सिल्वर आहे, गोट आहे त्याच्यामध्ये किंवा हुस्की डॉग आहे. सो नेक्स्ट सी, अॅडॅप्टेशन इन द एरियल अॅनिमल्स. आता एरियल म्हणल्यास आपल्याला काय वाटतं की कुठला वेगळाच आहे, हवेमध्ये प्रसार करणाऱ्या अॅनिमल्सचं अॅडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन आपण बघणार आहोत. हवेमध्ये सारखे उडत असतात म्हणजे कुठले येतात, बर्ड्स, ओके ना, बर्ड्स काय करतात हवेमध्येच असतात, ते थोडंसं त्यांना काहीतरी हे करायचं, रेस्ट करायचं, त्यावेळेस ते त्यांच्या नेस्टमध्ये येत असतात. व्हॉट इज द मेन डिफरन्सेस बिटवीन द व्हेकल्स ऑन द रोड अँड द एरोप्लेन. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला ओरली सांगायचं आहे. आता रोडवर चालणारी वाहनं आणि आकाशामधलं उडणारे एरोप्लेन आहेत किंवा हेलिकॉप्टर, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, एनी वन टेल, लेट सी. म्हणजे जे रोडवर आहेत ते कुठे आहेत टच, त्यांना सपोर्टला काय आहे, तो रोड आहे. म्हणजे हवेमध्ये उडतात त्यांना सपोर्टला काय आहे का, नाही, तरी पण ते फ्लाय करू शकतात आणि ते मोठे मोठे त्यांचे काय असतात, विंग्स असतात आणि थोडक्यात इंजन पण असतं. द स्पायनल शेप्ड बॉडी ऑफ द बर्ड ऑल्सो मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर वाईल फ्लाईंग विथ हॉलो बोन्स ऑर द बॉडी कवरिंग ऑफ फेदर्स अँड द मॉडिफिकेशन ऑफ द फोर लेग्स इन टू विंग्स देअर बॉडी इज लाईट टू वेट अँड अडॅप्टेड टू फ्लाय. म्हणजेच आता एखादी मोठा बर्ड आहे, छोटा बर्ड आहे असं आपण विचार करू, मोठा असला तरी तो उडतो आणि छोटा असला तरी उडतो, कारण ते बर्डचं जे आकार आहे, बॉडीचा शरीराची जी रचना आहे अशा प्रकारे असते की ते हवेमध्ये किती जरी तो हेवी असला किंवा किती जरी तो जड असला तरी असं म्हणजे एकदम इझिली तो आकाशामध्ये फ्लाय करू शकतो. बिकॉज ऑफ त्याचे जे बोन्स असतात, ते बोन्स असतात एकदम पोकळ असतात, फक्त असे काटेसारखे पण मधून काहीच नसतं, पोकळ असतात. त्याच्यामुळे ते त्यांचं जे हाडाचं वजन आहे त्यांना उडण्यासाठी रोकू शकत नाही. आणि त्याचे फेदर्स, विथ द हेल्प ऑफ फेदर्स दे कॅन
फ्लाय इन द एयर किंवा स्काय असं म्हणू शकतो आपण. फेदर्स असतात, विंग्स असतात, जे हॅलो बोन्स असतात. आता मला फॉर एक्झाम्पल ते ऑस्ट्रिच बर्ड आहे किंवा आपण मोठे मोठे क्रॉ बघू शकतो किंवा पिकॉक थोड्या कालावधीपर्यंत उडू शकतो, कारण त्याचे जे फेदर्स असतात खूप लांब असतात, जास्त प्रमाणात तो उडू शकत नाही, खूप लांब असतात त्यामुळं. अदरवाइज अदर बर्डचे जे फेदर्स असतात ते मिनिमाइज असतात, त्यांचे जे टो लेफ वेब्ड पेज आहेत किंवा जे लेग्स आहेत ते पण त्यांना हेल्प करतात ते फ्लाइंग करण्यासाठी. द बॉडी ऑफ द इन्सेक्ट ऑल्सो इज अ लाईट इन वेट अँड द ट्रॅपर्स ॲट बोथ एंड दे कॅन फ्लाय विथ टू पेयर्स ऑफ द विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ द स्टिक लाईक ए लेग. बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटेजियम ऑफ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड द हाइंड लेग. आता आपण इन्सेक्ट म्हणलं की आपण ओळखायचं त्याला काय असतात, सहा पाय असतात ओके ना. ते उडूही शकतात लाईक ॲज अ बटरफ्लाय. बटरफ्लाय बघितला, बटरफ्लाय उडतो पण त्याला कुठं काउंट केलं जात नाही, बर्डमध्ये काउंट केलं जात नाही. त्याला कशामध्ये काउंट केलं जातं, इन्सेक्टमध्ये काउंट केलं, बिकॉज ऑफ द बटरफ्लाय हॅव अ सिक्स लेग. सिक्स लेगच्या जे पुढचे म्हणजे ज्या ॲनिमल्सला सिक्स लेग्स आहेत तो कुठं काय काउंट केला जातो, इन्सेक्टमध्ये. आणि काही इन्सेक्ट चालतात आणि उडतात पण. आता बटरफ्लाय काय इथून पटकन उडून दुसरीकडे बसतो आणि काही प्रमाणात उडू शकतो. लाईक ॲज अ हनीबी. हनीबी बर्डमध्ये काउंट केली जाते का, नाही करत. हनीबी चालतेही आणि उडतेही, त्याला दोन्ही ऑप्शन असू शकतात. ऑब्झर्व द वेरियस बर्ड अँड द इन्सेक्ट इन युअर सराउंडिंग. आता आपला प्रत्येक जे टॉपिक आपण बघितले ना, प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण बघितले स्नोवी रिजनमधले ॲनिमल्स, ते आपल्याला बघायला मिळत नाहीत, पण ते कुठं बघायचे, आपल्याला टीव्हीवर बघायचे. तसंच आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ बर्ड अँड इन्सेक्ट पण त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. फक्त तुम्हाला काय त्याच्यामध्ये वेगळेपणा दिसलाय हे थोडक्यात तुम्हाला लिहून काढायचे, किंवा तुम्ही ओरली त्याचं आपल्या फ्रेंडसोबत तुम्ही डिस्कशन करू शकता. आता टायबरिंग सिलेंडर बॉडी म्हणजे आता आपल्याला हे जे बर्ड्स आहेत त्यांना एक वेगळ्या असं उड जे बसतात ना ते असं आपले फेदर्स गोळा करून बसतात. ज्यावेळेस त्यांना फ्लाय करतात त्यावेळेस त्यांचे फेदर्स काय होतात ते ओपन होतात. तसंच आहे प्रत्येक आता ज्यावेळेस बटरफ्लाय का ते फ्लावर्सवर किंवा ते कुठल्या तरी ह्याच्यावर बसलेले आहे त्यावेळेस त्याचे विंग्स कसे होतात, थोडेसे जवळ आलेले असतात, क्लोज आलेले असतात. परत त्याला फ्लाइंग करायचं आहे त्यावेळेस त्याचे परत त्याचे जे वेबडा आहेत ते काय होतात, विंग्स काय होतात, ते ओपन होतात. दे कॅन फ्लाय इझिली इन द स्काय. आता आपण बघू शकतो ॲडॅप्टेशन इन द रेप्टाईल्स. ॲडॅप्टेशन इन द रेप्टाईल्स म्हणजेच काय, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. सरपटणारे प्राणी म्हणल्यास आपल्याला पटकन लक्षात येतो स्नेक बघू ने. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कुठल्या ॲनिमल्स पटकन लक्षात येतो, तो काय करतो, सरपटत असतो. बघू आपण. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म क्रीप. विच ऑर्गन डू देम यूज फॉर द क्रीपिंग, आर दे आर स्पेसिफिक चेंजेस फ्रॉम दॅट पर्पज, नोट एनी सच अ चेंजेस. म्हणजेच आपल्याला सरपटणारा प्राणी, मी आत्ताच म्हणलं की पटकन स्नेक येतो, अर्थवॉर्म गांडूळ आहे, ह्या सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये पटकन आपल्याला दोन डोळ्यासमोर येतात, कारण ते आपण डेली यूजमध्ये किंवा असं कुठंतरी बघतच असतो. आता गांडूळ तर आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, त्याला आपण बघतो हो की नाही. मग तो सरपटतो कशा प्रकारे, ते सरपटताना त्याला बॉडीचे कुठले ऑर्गन यूजफुल असतात हे आपल्याला बघायचे. आणि कळल्यानंतर थोडासा ज्या आता अर्थवॉर्ममध्ये काय चेंजेस आहे आणि स्नेकमध्ये सरपटताना काय चेंजेस आहे, अर्थवॉर्म थोडासा असा करत चालतो. फॉर एक्झाम्पल चालताना त्याला असं ते वर खाली स्नेक असं कर्व लाईनमध्ये चालत असतो किंवा स्ट्रेट लाईनमध्येही चालत असतो. नोट एनी सच चेंजेस म्हणजे जे तुम्हाला चेंजेस दिसलेत किंवा ऑब्झर्व करण्याचे ते तुम्हाला थोडंसं नोट करून ठेवायचे. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझर्ड, गार्डन लिझर्ड, क्रोकोडाईल्स यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. सिमिलरली दे शो द ॲडॅप्टेशन इन द स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझर्ड अँड द मॉनिटर लिझर्ड हॅव क्रॉल टोज अँड थिन सोल्स, वेवीवर्स स्नेक्स हॅव अ स्कॅली स्किन. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, तुम्ही ऑब्झर्व करताना जे तुमच्या घरी ॲनिमल्स आढळतात आहे की नाही, त्या ॲनिमल्सच्या अंगावर काय असतं, ते स्किन त्याचे मसल जे स्नायू आहेत पूर्ण बॉडी त्यांची हालत असते. फॉर एक्झाम्पल लिझर्ड चालायला लागले भिंतीवर आपण ऑब्झर्वेशन केलं, त्याची पूर्ण बॉडी काय करत असते म्हणजे त्यांचे जे स्नायू आहेत त्या साहाय्याने ते क्रीपिंग करत असतात. स्नेक आहे, स्नेकच्या अंगावर खवले असतात, पटकन ओळखले जातात. आता मॉनिटर लिझर्ड काय म्हणजे काय, घोरपड म्हणतो त्याला आपण. मॉनिटर लिझर्ड म्हणजे काय, घोरपड. आणि लिझर्ड म्हणजे काय, आपली घरची साधी पालं जे आपण आपल्या घरी पण पाहू शकतो. तर दोघींमध्ये काय फरक आहे की लिझर्ड कुठं आजात किंवा तिचं जे रेप्टाईल्स का सरपटण्याचं काय कशी पद्धत आहे, ती कशी सरपटते, आपली घरची लिझर्ड आहे त्याच्यामध्ये काय, हे तुमचं ऑब्झर्वेशन करतात. आपण लेप जे मॉनिटर लिझर्ड आहे ते नाही पाहू शकत, कसं काय पाहू शकत नाही, कारण ते आपण रोजच्या वापरामध्ये बघत नाही. पण लिझर्ड आपल्या घरी असते ना त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि ते कुठंतरी टीव्हीमध्ये बघ, दोघांमध्ये काय साम्य आहे, दोघांमध्ये काय फरक आहे, त्याचं फक्त आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आता थोडक्यात म्हणायचं, स्नेक हॅव अ स्केल म्हणजे त्यांच्या
पाठीवर काय असतात जे स्नेक असतो त्यांच्या कातड्यावर काय असतात असे खवले खवले असतात ग्रीन आहे किंवा ब्लॅक आहे किंवा एकदम ब्राऊन कलरचे एकसारखा स्नेक नसतो पण त्याचे जे सरपटण्याची जी शेप आहे किंवा सरपटण्याची जी त्यांची हे आहे वे आहे त्यांचा तो काय कर्व मध्ये असतो किंवा स्ट्रेट असतो ओके ने. सो लेट्स सी रेप्टाइल्स. रेप्टाइल्स मध्ये आपण त्यांचे पंजे नखयुक्त म्हणजे ज्यांचे नखे असतात त्यांचे पंजे असतात ते त्यांच्या पाल एवढ्या उंच असतात तरी खाली पडत नाही कारण त्यांचे जे पाय असतात त्यांचे पंजे असतात ते भिंतीला काय असतात असे एकदम पकडून घट पकडून म्हणजे आपल्याला दिसत नाहीत पकडलेले पण ते एकदम स्टेबल असतात त्यांना तिथली सवय असलेली असते. आपण एक्झाम्पल दिलेले आहे त्याचे. सो नेक्स्ट सी अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता काय म्हणलेले अन्न ग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन वनस्पतीमध्ये होते तर अन्न ग्रहण करण्यासाठी प्राण्यामध्येही अडॅप्टेशन किंवा अनुकूलन होत असतं. सो लेट्स सी आता म्हणलेलं आहे वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल्स ॲज अ हार्बिवरस अँड कार्निवरस स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. म्हणजेच फीडिंग इझी म्हणलेलं आहे. आता कॅटेगरी त्याच्या दोन कॅटेगरी केल्या आहेत कार्निवरस आणि हार्बिवरस. मी सांगितल्यासारखं अन्नग्रहण कार्निवरसही अन्नग्रहण करतात कार्निवरसही आणि हार्बिवरसही अन्नग्रहण करतात. दोन्हीमध्ये सेम आहे पण त्याचे अन्न काय डिफरन्स आहेत त्याचे दोन कॅटेगरी आहेत. आता कार्निवरस काय खाणार फ्लेश खाणार म्हणजे जे मांसाहारी आहेत ते काय खाणार मांसच खाणार त्याचं बघू आपण पुढं. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिकल वाईल्ड डिस्कवरी ETC टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिटेट ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग स्नेक बर्ड मॉस्किटोज आणि बटरफ्लाय. आता आपल्याला माहिती आहे कार्निवरस ॲनिमल्समध्ये लायन टायगर काय करतात दुसऱ्या प्राण्यांचा अटॅक करून दुसऱ्या प्राण्यांचा शिकार करून त्यांचं मांस भक्षण करतात ओके. मग जे कार्निवरस हार्बिवरस आहेत ते काय करतात फक्त गवत खातात. त्याच्यामध्ये कुठले ॲनिमल्स येतात डिअर येतात रॅबिट येतात जे मांस खात नाहीत आणि जे ओमनिवरस आहेत ते काय करतात दोन्ही खातात मांसही खातात आणि जे गवत आहे ते पणही खातात. मग तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे कुठं करायचं ऑब्झर्वेशन तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दिलेली आहेत ओके. चित्रामध्ये दिलेलं आहे की एक काय केलेलं आहे स्नेक आहे तो जे बेडूक आहे त्याचं हे करत आहे भक्षण करत आहे इथं बटरफ्लाय काय करत आहे ते फुलामधलं जे रस आहे किंवा फुलामधलं जे आत पिवळा बलक असतो तो काय करतोय शोषून घेतल्याच काम करतोय. इथं काय दिलेलं आहे छोटासा एक इन्सेक्ट आहे इथं सुतार पक्षी दिलेला आहे तो काय करतोय पानामध्ये फोडामधला काय करतोय जे त्याला पोषक तत्व हवी आहेत तो काय करतो तो ग्रहण करतो. म्हणजे प्रत्येकाचं जे हॅबिटेट आहे त्याचं ठिकाण आहे ग्रहण करण्याचं. काही ॲनिमल्स फुलामधला रस गोळा करून खातात काही ॲनिमल्स दुसऱ्या ॲनिमल्सचं भक्षण करून खातात काही ॲनिमल्स काय करतात झाडावर जे फांदे आहेत त्याच्या पानामध्ये जो रस आहे किंवा त्याच्या फोडामध्ये जे जीवनसत्व आहे ते गोळून खातात आणि काही ॲनिमल्स काय करतात जे मांसाहारीच आहेत फक्त ते मांस खातात ओके ने. सो अडॅप्टेशन फॉर फूड इन द ॲनिमल्स. जसं आपल्याला अन्न लागतं आपलं अन्न काय आपल्याला वनस्पती देतात काही प्राण्यांकडून मिळतं काही वनस्पतीपासून मिळतं त्यांचं एकदम आपण हे करतो कलेक्टिंग करून काय करतो आपल्या घरामध्ये अन्न आपण प्रिपेअर करतो. पण तसं वनस ॲनिमल्स आहे त्यांना आपण जे डोमेस्टिक ॲनिमल त्यांना आपण अन्न प्रोव्हाइड करतो. म्हणजे वाईल्ड ॲनिमल आहेत त्यांना स्वतःचं अन्न स्वतः सर्चिंग करावं लागतं. मग ते कुण्या फॉर्ममध्ये करतात ते आपल्या जसं आपल्याला अन्न लागतं त्याचप्रमाणे ते सर्चिंग करत फिरतात. काय ॲनिमल्सला मांस लागतं ते करणार काय ॲनिमल्सला ग्रास लागतो जिथं गवत आहे तिकडं ते जाणार. तशाच प्रकारे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. आता तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे इथं चार्ट तुम्हाला काय करायचं कम्प्लीट करायचं पण तुमच्या निरीक्षणानुसार करायचं आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे काय त्यांचं अनुकूलन कसं आहे ॲनिमल प्राणी यूज ऑफ द ॲडॅप्टेशन अनुकूलनाचा ते काय उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल शार्प टीथ. आता फॉर एक्झाम्पल कुठल्या प्राण्याचे शार्प टीथ असतात दातं कुठले टोकदार असतात लायन अँड टायगरमध्ये असतात त्याचा कशासाठी उपयोग करतात ते आपलं फ्लेश जे आहे त्यांना फाडण्यासाठी किंवा त्याचं सेवन करण्यासाठी टियर द फ्लेश. म्हणजे तो आता मी एखाद्या ॲनिमल्स पकडला टायगरने तर तो तसंच खाणार का त्याला फाडणार आणि मग त्याचं सेवन करणार. दुसरं काय दिलेलं आहे लॉंग अँड पॉइंटेड बीक म्हणजे लांब आहे चोच आणि काय टोकदार आहे पुढं ते कसे कुण्या ॲनिमलचे असते जे बर्ड्स असतात ओके ना जे बर्ड सुतार पक्ष म्हणतो म्हणतो उडू पीकर म्हणू शकतो जे ॲनिमल्स असतात त्यांची चोच काय असते लांब असते कशासाठी असते पण ती त्यांचं अन्न ग्रहण करण्यासाठी असते. शॉर्ट बीक म्हणजे जे छोटी जी असते छोटी चोच असते ती कशासाठी असते छोटे छोटे इन्सेक्ट त्यांना पकडून खाता यावेत म्हणून लाईक जसं स्पॅरो आहे क्रो आहे पिकॉक आहे म्हणजे कशा असतात छोट्या चोच असतात आपलं पॅरोट आहे छोटंसं आहे की नाही. लॉंग अँड स्टिकी टंग लांब असते पण चिकट अशी जीभ असते का आता कुठल्या कुठल्या जे हे असतात काय म्हणतो आपण त्याला स्नेक आहे लिझर्ड आहे स्नेक आणि लिझर्ड काय करतात पटकन ते जीभ बाहेर करून त्यांचं ते पटकन सेवन करतात त्यांचे जे भक्षक असतात किंवा जे कीटक असतात त्यांचं त्यासाठी ते असते. लॉंग नेक लॉंग म्हणजे खूप उंच मान आता त्याच्यामध्ये खूप उंच मान म्हणलं की आपण पटकन जिराफ पाठवतो जिराफ कशासाठी तसं यूज करतो
मोठ्या मोठ्या झाडाची जी पानं आहेत ते खाण्यासाठी त्या लॉन्गलीफचं तो यूज करतो. ओके ना, सो लेट्स सी आवर नेक्स्ट टॉपिक, ॲडॅप्टेशन फॉर बिल्डिंग विथ द सराउंडिंग. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. म्हणजे परिसरामध्ये जशास तसं मला राहायचंय तर नाही राहायचं, जसा परिसर आहे तसं मी त्याच्यामध्ये मिसळून मला राहायचंय, अशासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाय लिझर्ड अँड द ग्रास ओपर, दे गेट कम्प्लूज एल्मिज ग्रासेस पार्ट ऑफ द प्लांट लाईक स्टीम लिव्ह फ्लावर्स, दॅट इज बिकॉज देअर कलर्स बेंड विथ द ऑफ देअर सराउंडिंग. आता आपण बघतो सरडा आहे, ओके ना, सरडा बघतो, असे जे छोटे छोटे इन्सेक्ट आहेत, सरडा रंग बदलू गिरगिट असं म्हणलं नाव येतलं, ज्या झाडावर बसतो त्या झाडाचा त्याला कलर आलेला असतो, थोडा आलेला असतो जास्त. म्हणजेच काय, हे जे प्राणी आहेत ते काय करतात, आपल्या सराउंडिंगमध्ये ज्याच्यावर आपण सर्वाईल करतो, ज्याच्यावर बसतोय त्याच्यामध्ये ते पटकन मिसळून जातं, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये मिसळ्यागत, म्हणजे त्याच्यामध्ये साम्य येतं. फॉरेस्ट मग सरडा एका लिंबाच्या झाडावर बसले त्याच्यासारखाच त्याला कलर, पण आपला ओळखू पण येतं की इथं सरडा बसलेला, म्हणजे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामध्ये ग्रास ओपर आहे, जे आपण ग्रास ओपर म्हणजेच काय म्हणतो ग्रास ओपर, परत लिझर्ड आहे, बटरफ्लाय काय फुलं झाडावर बसतात, तो खूप प्रकारचा असतात बटरफ्लाय, कलर वेगवेगळा असतात, दिसायला खूप सुंदर दिसतो, पण त्या फुलावर बसल्या आपल्याला पटकन लक्षात येत नाही की इथं बटरफ्लाय आहे. का? कारण त्या फुलाचा थोडासा रंग त्याच्यामध्ये ते साम्य झालेला असतो. चेंज दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड द लाईफ प्रोसेस ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट इनेबल देम टू लिव, फीड, प्रोड्यूस, टू प्रोटेक्ट थीम सेल अँड द प्रोटेक्ट थीम सेल फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द हॅबिटेट अँड द जिओग्राफिकल कंडिशन आर कॉल्ड द ॲडॅप्टेशन. म्हणजेच प्रत्येक प्राण्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये बदल होत असतो, ते बदल होत असताना ते काय करतात, त्या बदल होत्यामध्ये आपली स्वतःचं पण रक्षण करतात, रक्षण करत करत स्वतःचं अन्नही मिळवतात, रिप्रोड्यूस करतात, म्हणजे पुनर्निर्मिती करतात दुसऱ्या प्राण्याची. हे करत असताना त्या अनुकूल त्या ज्या सभोवतालचं जग आहे किंवा त्यांचं जे हॅबिटेट आहे, ठिकाण आहे, त्याच्यामध्ये ते एकदम मिसळून जातात. हे सगळं क्रिया करतात, स्वतःचं अन्न ग्रहण करणं, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणं, आपल्यासारखाच एक दुसरा जीवाची निर्मिती करणं, हे करत करत असतानाच त्या प्राण्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये विशिष्ट आकारात बदल होत जातो. ह्यालाच आपण काय म्हणतो, प्राण्यामधील अनुकूल बदल किंवा प्राण्यामधील अनुकूल रूपांतर असं म्हणतो. ॲडॅप्टेशन करताना वनस्पतीमध्ये त्याच प्रमाणात असतं आणि प्राण्यामध्येही त्याच प्रमाणात असतं. आता एक ग्रेट सायंटिस्ट होऊन गेलेत, त्याचं नाव आहे डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत, त्याला आपण बघू, डार्विन थेअरी ऑफ द इव्होल्युशन. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, चार्ल्स डार्विन इज द बायोलॉजिस्ट स्टडीज न्युमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर सजेस्ट दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम ॲज लाईक द सर्वाइव्हल विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट हिमसेल्फ ऑफ द चेंजिंग एन्व्हायरमेंट देज कॉल द थेअरी ऑफ द सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट दिस डार्विन फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजेच डार्विन हा काय ग्रेट सायंटिस्ट होऊन गेला, त्याने कुठला सिद्धांत मांडलेला होता, ते म्हणतात की ज्या आता पर्यावरण जी प्रकृती आहे, प्रकृतीमध्ये ज्यात एक ठराविक थंड प्रदेश आहे, बर्फाळ प्रदेश आहे किंवा पाण्यातला प्रदेश आहे, त्या पाण्यातल्या प्रदेशामध्ये ते ॲनिमल्स एकदम ठाम देऊन जिथे राहतात, त्या दिलेल्या प्रकृतीमध्ये जे ॲनिमल्स त्यांना दिलेले आहेत, फक्त पोलार रिजनमध्ये काय होतो, व्हाईट बिअर राहतो, त्या काळामध्ये जिथं तो राहतोय सक्षम, तिथून मला थंडी वाजते म्हणतो पळून आला तर तिथे राहू शकत नाही, जिथं तो ॲनिमल तग देऊन राहतात तेच खूप काळा म्हणजे सक्षम तिथेच तो टिकणार. आता आपण स्पेसिफिक नाव दिलं, डेझर्टमध्ये कुठलं ॲनिमल आहे, कॅमल आहे, त्याला स्पेसिफिक नाव आहे. तसंच ज्या ठिकाणी ज्याला ते पर्टिक्युलर प्लेस दिलेला आहे त्या ठिकाणी तो राहायला लागतो, तिथंच सक्षम म्हणून तो तिथं तग देऊन तो राहू शकतो. आणि दुसरा प्रिन्सिपल काय दिलेला आहे, इज अँड द ऑर्गॅनिझम इन बॉर्न विथ द न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड द ॲबल टू सर्व्हाइव्ह दिस चेंज इन प्रेसिव्ह इन द नेक्स्ट जनरेशन दिस इज ड्रॉन द सेकंड प्रिन्सिपल अँड द कॉल द थेअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. म्हणजेच काय, एखादा सजीव काय करतो, विशिष्ट प्रकार घेऊन जन्माला येतो, म्हणजे त्याला जगण्यासाठी एक विशेष ऑर्गन दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल मासा आहे, माशाला काय गिल्स आहेत त्यामुळे तो पाण्यामध्ये राहू शकतो, ओके ना. आपल्याला काय दिलेलं आहे, नोज आहे, नोज असल्यामुळे आपण जमिनीवर व्यवस्थित राहू शकतो किंवा श्वास घेऊ शकतो. विशिष्ट एखादी ऑर्गन म्हणून तो प्राणी जन्माला येतो आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे जगण्याची जी प्रक्रिया होत असते त्यालाच आपण काय म्हणतो, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, म्हणजे त्याचा दुसरा सिद्धांत. पहिला काय आहे, सक्षम तोच टिकेल जो त्या ठिकाणाला एकदम अनुकूल म्हणजे त्याच्यामध्ये मिसळून जातो तोच त्या ठिकाणी टिकू शकतो. आणि दुसरं काय दिलेलं आहे, नैसर्गिक जन्म घेताना जो नैसर्गिक ऑर्गन आपल्याला मिळाला आहे तो घेऊन तो जगजीवन जगत असतो, त्याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं दुसरा त्याचं सिद्धांताचं नाव आहे. तर आपल्याला दुसरं एक दिलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच सजीवामध्ये झालेलं वर्गीकरण. आता सजीवामध्ये वर्गीकरण झालेलं आहे कुठल्या प्रकारामध्ये, ॲनिमल्स आणि प्लांट.
वनस्पती आणि प्राणी हे त्याचं काय वर्गीकरण आहे. पण त्याच्याच पुढे जाऊन इथे एक मांडलेलं आहे, इट इज अ डिफिकल्ट टू स्टडी अँड द रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डिवर्स लिव्हिंग वर्ल्ड ऍट द सेम टाइम क्लासिफिकेशन हेल्प टू द रेस्पेक्ट. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, आता आपल्याला एक पूर्ण जग मिसळलेलं आहे त्याचा आपल्याला अभ्यास करताना किती अवघड गेलं असतं. ज्या शास्त्रज्ञांचे वर्गीकरण केलेलं आहे ॲनिमल्स आणि प्राण्यामध्ये त्यामुळं असं आपलं सोपं जाते. पण ते ॲनिमल्समध्ये वर्गीकरण करतात त्याच्यामध्ये बी टप्पे पाडलेले आहेत आणि वनस्पतीमध्ये काय केलेले टप्पे पाडलेले. टप्पे आपण बघितलं आता ॲनिमल्समध्ये काय टप्पे पाडलेले आहेत, फॉरेस्टमध्ये राहणारे ॲनिमल्स, ग्रासलँडमध्ये राहणारे ॲनिमल्स, दुसरं काय दिलेलं आहे वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे ॲनिमल्स, तिसरं काय दिलेलं आहे बर्फाळ प्रदेशात राहणारे ॲनिमल्स, पुन्हा काय दिलं आहे हवेमध्ये प्रसार करणारे, पुन्हा रेप्टाईल्स सरपटणारे ॲनिमल्स, पुन्हा अन्नग्रहण करणारे ॲनिमल्स, त्याच्यामध्ये कार्निवरस, मांसाहारी आहेत, शाकाहारी आहेत किंवा दोन्ही खाणारे ॲनिमल्स आहेत. आणि दुसरं काय, ज्या प्रकृतीनुसार स्वतःच्या शरीरामध्ये बदल किंवा रंगामध्ये बदल करून घेणारे. म्हणजे हे टप्पे आहेत ते वर्गीकरण करताना केल्यामुळे आपल्या जी ॲनिमल्सची जी स्टडी आहे किंवा वनस्पतीचा जो अभ्यास आहे तो करताना आपल्याला सोपा जाते. डिफरंट सायंटिस्ट हॅव अ डिफरंट कॅटेगरीज अँड द इंडिपेंडेंटली क्लासिफाय प्लांट अँड ॲनिमल्स अँड द हायबरीज इज द फॉर्मेट इन द क्लासिफिकेशन दॅट द स्टार्ट ऑफ द किंगडम अँड द प्लांट किंगडम फ्युचर ग्रुप अँड द सब ग्रुप्स आर फॉर्मेट डिपेंडिंग अपॉन द बेसिक सिमिलॅरिटीज अँड द डिफरन्सेस इज कॉल्ड द हायरिची इन द ऑफ द क्लासिफिकेशन. म्हणलेलं म्हणजेच हे जे वर्गीकरण आहे ते केल्यानंतर आपल्याला काय झालं, आपण काय केलं आहे त्याच्या वर्गीकरणाचा एक क्रम लावलेला आहे. कशाचा क्रम लावला आहे, पहिल्यांदा आता पोलार रिजनमध्ये कुठले ॲनिमल्स प्राणी आहेत किंवा कुठले ॲनिमल्स आहेत, टेरेस्ट जमिनीवर कुठले आहेत, पाण्यामध्ये कुठले आहेत, असा हळूहळू जो क्रम लावलेला आहे तो क्रम लावल्यामुळे आपला जो अभ्यास जे स्टडी करायची ते सोपी झालेली आहे थोडक्यात. आता दुसरे एक शास्त्रज्ञ आहेत ते काय म्हणतात बघू. बायनोमाइल नोमक्लेचर बाय द कार्ल लिनियस हे एक शास्त्रज्ञ आहे, जे सायन्सचे शास्त्रज्ञ आहेत. इमॅजिन दॅट देअर आर टू फोर स्टुडंट विथ द नेम कबीर अँड किरण इन द वन क्लास. इफ यू आर टॉकिंग अबाउट वन ऑफ देम हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट द अदर नोन विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. ओके, वी टेल अबाउट टेल फुल नेम ऑर द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. म्हणजेच आता एका वर्गामध्ये किरण किंवा कबीर नावाचे चार मुले फॉर एक्झाम्पल, आणि मला एकाच मुलाला हे करून बोलायचे, उद्देशून बोलायचे, तर मला काय करावं लागेल. आता मी एका मुलाला बघते तर चारही मुलं ऐकणार की बाबा माझं नाव कबीर आहे तर मॅडम मलाच बोलत आहेत, ओके नाही, मग मला ते काय करावं लागेल, त्याचं पूर्ण नाव इथं आडनावही घ्यावं लागेल नाव. आता मी काय म्हणणार, कबीर जाधव हो। ज्याचं ते सरनेम आहे असं पर्टिक्युलर नाव, त्याचं नाव घेतलं तरी चारही माझ्याकडे बघणार, मग मला समजण्यासाठी त्याचं पर्टिक्युलर जे सुरुवातीचं नाव आणि शेवटचं नाव घ्यावं लागेल, म्हणजे त्याला समजेल की मला मॅडम बोलतात ते, ओके नाही. मग नेक्स्ट काय करायचं, बायनोमिकल नेम म्हणजे ह्याच्यामध्येच काय केलेलं आहे, दुसरं सांगितलेलं आहे या शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे, एका जातीमधील सर्व सजीव सारखे दिसतात का, तर दिसतात, पण कसे, आता ॲनिमल्स आहेत तर चार पाय, शेपूट आहे, कान आहे, डोळे आहेत, नाक, ओके ना, रेप्टाईल दिसतात तर फक्त त्याला कशाला पाय आहेत तर कशाला पाय नाहीत. म्हणजे आता काऊ दिसते, आता डोमेस्टिक ॲनिमलमध्ये प्रत्येकाला चार पाय असतात, पण त्याचं खाण्याची पद्धत, त्याची राहण्याची पद्धत, त्याला काय लागतं हे काय सगळं डिफरंट आहे, पण त्याचे जे अवयव आहेत ते प्रत्येकाला सेम संख्यामध्ये क्वांटिटीमध्ये दिलेले आहेत, पण त्याचे आकार कलर हे काय सगळं वेगवेगळं असतं. सो लेट्स सी, वनस्पती म्हणजे प्राणी आणि वनस्पती आपण पाहिलेले आहे. फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम प्लॅनेट अँड द ॲनिमल क्लासिफाय द बायोमेडिकल मेथड इज द न्यूमक्लचर. म्हणजेच तुम्हाला इथं लिव्हिंग अँड द सायंटिफिक नेम दिलेलं आहे. लिव्हिंग थिंग्स आता डॉग आहे, त्याला सायंटिफिक म्हणजे काय म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणजे त्याला काय म्हणतात असं तुम्हाला दिलेलं आहे. बघू आता डॉग दिलेलं आहे, डॉगला आपण सजीव म्हणतो, पण त्याला वैज्ञानिक नाव काय आहे, कॅनिस फ्लॅमिलिरिस. वैज्ञानिक नाव त्याला काय, कॅनिस फ्लॅमिलिरिस. काऊ दिलेलं आहे, बोस टाऊरस नाव आहे त्याला, ओके ना. जास्वंद दिलं आहे, हिबिस्कस रोजा सायन्सिस सील म्हणतो आपण त्याला, रोजा सायन्सिस सील म्हणतो. ज्वारी किंवा आपण त्याला जवार म्हणतो, त्याला काय दिलं, सार्गम वेलगेर असं नाव, म्हणजे त्याला एखादा प्रत्येक पर्टिक्युलर, आता आपण सर त्याला बेडूक म्हणतो त्याला सायंटिफिक नाव वेगळं आहे, डॉग म्हणतो त्याला सायंटिफिक नाव, म्हणजे शास्त्रज्ञांनी नावं दिलेली वेगळी आणि आपण जीवनामध्ये नावं घेतो ते वेगळी. आता आपण 29 एप्रिलला बेडूक संरक्षण दिन म्हणून साजरा करतो. का करतो, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे किंवा त्यांना इजा पोहोचणे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणजे आता प्रत्येक दिवस आपण साजरा करतो, पण 19 एप्रिलला आपण हा दिवस साजरा करतो, कारण त्याला त्याचं जे प्रमाण आहे ते संपुष्टात येऊ नये म्हणून. सो टुडे वी विल लर्न मोर अबाउट द ॲडॅप्टेशन इन द ॲनिमल्स.
पहिल्या पार्ट मध्ये आपण अडॅप्टेशन इन द प्लांट पाहिलं, वनस्पती मधलं अनुकूलन पाहिलं, आणि या सेकंड पार्ट मध्ये आपण काय पाहिलं, प्राण्यांमधले अनुकूलन बदल कसे होतात किंवा त्याचं काय फीचर्स आहेत ते पण पाहिले. त्याच्यामधले आपण जंगलामधले प्राणी पाहिलेत, जंगलामधले प्राण्याचे एक्झाम्पल आपण दिलेले आहेत. पुन्हा वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन काय आहे ते आपण पाहिलेले आहे. अडॅप्टेशन म्हणजे जे बर्फाळ प्रदेश आहे, हिम प्रदेशातील जे प्राणी आहेत तिथलं आपण अडॅप्टेशन पाहिलेलं आहे. संचार करणारे ॲनिमल्स तिथलं संचार म्हणजे हवेमध्ये संचार करणारे, संचार म्हणल्यास तुम्हाला दुसरं काहीतरी वाटत. नंतर रेपिटाईल्स, रेप्टाईल्स आपण पाहिलेले आहेत, सरपटणारे प्राणी त्याचे आपण एक्झाम्पल दिलेले आहेत. अडॅप्टेशन फॉर फूड म्हणजे अन्न ग्रहणासाठी ज्या प्राण्यामध्ये बदल होतो किंवा अनुकूलन होतं ते आपण पाहिलेलं आहे. आणि नेक्स्ट इज म्हणजे ज्या सराउंडिंग जे एरिया आहे त्या एरियाच्या ह्याच्यामध्ये साम्य मिसळून जाणे असे आपण ॲनिमल्स पाहिलेले आहेत. सो लेट सी द नाव टाइम इज अ होमवर्क टाइम. ओके, सो विच होमवर्क आय विल गिव्हन टू यू, आय विल गिव्हन टू यू इझी होमवर्क युअर टू क्वेश्चन. ओके, सो राईट डाऊन होमवर्क इन युअर नोटबुक विथ मी. ओके, फर्स्ट क्वेश्चन व्हॉट, लेट सी आन्सर द फॉलोइंग, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजेच प्रश्नाचे उत्तरे लिहा. जर तुम्हाला चॅप्टर समजला असेल तर प्रश्नाचे उत्तर एकदम छान प्रकारे लिहिता येते. तर फर्स्ट क्वेश्चन इज वाय इज द कॅमल, why is the camel called the sheep of desert, म्हणजे उंटाला का म्हणलेला आहे की तो ह्याच्यामधला जहाज आहे, कशातला वाळवंटातली जहाज असं म्हटलं जातं उंटला, ते का म्हटलं जातं ते तुम्हाला लिहायचे. नेक्स्ट इज राईट डाऊन द डिफरन्सेस, राईट डाऊन द डिफरन्सेस differences between animals, plants and animals. Okay, there are two questions you also solved in your notebook. Okay, why is the camel called the sheep of desert, manje je valavanti pradeshatle ulta hai tala titla jahaz ka mhanla jato. Okay, नेक्स्ट इज राईट डाऊन द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यामधला आणि वनस्पतीमधला काय फरक येतो तुम्हाला लिहायचं. ओके, आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस चॅप्टर व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच.